नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये मोठा भूकंप झालेला आहे आणि टीम बीचे खंदे समर्थक असलेले डीपी भाऊ पवार म्हणजेच धनंजय पवार यांनी टीम बीच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा देत आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली आहे. माझ्या बोलण्याला इथे अजिबात किंमत नाही असं म्हणून त्यांनी तो राजीनामा दिलेला आहे आणि टीम बीमध्ये मोठा भूकंप पाहायला मिळतोय. मित्रांनो, हे होणारच होतं. डीपी दादाची 2-3 दिवस प्रत्यक्षपणे जी काही नाराजी आहे ती दिसत होती. बघा, डीपी दादाच्या नाराजीचे 2-3 कारणं आहेत. त्याच्यातली 2 कारणं प्रमुख तुम्हाला मी सांगतो. काल ज्या पद्धतीने अंकित आला, डीपी दादा सांगत होते की बाई तू त्या अरबाज आणि निकेच्या इकडे त्यांना जेवणात मदत करायला जाऊ नको, जाऊ नको, जाऊ नको. एवढं सांगून सुद्धा अंकिता तिकडे मदत करायला गेली. अंकिताचं काय झालं ना की गुडबुक्समध्ये राहण्याचा ती प्रयत्न करते, टीम बीमध्ये पण आणि तिकडे टीम एमध्ये, विशेष करून तो अरबाज आणि बाकी कंपनी. डीपी दादा इथे बोलला ना की माझ्या शब्दाला इथे अजिबात किंमत नाही आहे, हे एक उदाहरण आहे. आणि ज्या पद्धतीने टीम बीचे सदस्य असलेले, आता ती टीम बीचे सदस्य स्वतःला मानते की नाही माहीत नाही, त्या म्हणजे वर्षाताई उसगावकर. वर्षाताई सध्या आहे ना डीपी दादाला प्रचंड टार्गेट करतात आणि टार्गेट करतच त्यांनी डीपी दादाला नॉमिनेट केलं. त्यामुळे डीपी दादा म्हणतो ना की मला या आपल्या ग्रुपमध्ये किंमत नाही, कदाचित मी जास्त बोलतो त्यामुळे सुद्धा किंमत नसावी. आता ही 2-3 कारणं आहेत त्यामुळे डीपी दादाने हा निर्णय घेतलेला आहे. यावरती पॅडी दादा पण उघडपणे नाराजी व्यक्त करताना दिसतोय की हे याने जे काही केलं ते बरं नाही, काय नेमकं खटकलं असं पॅडी दादा विचारताना दिसतोय. इथे अंकिता स्पष्टपणे सांगते की तुम्ही आता ग्रुपमधनं फारकत घेणार आहात का, त्यावर डीपी दादा बोलतो येस, मी आता तुमच्या ग्रुपचा हिस्सा राहणार नाही. डीपी दादाने हा जो काही निर्णय घेतला ना, तर खरंच टीम बी मध्ये मोठा भूकंप येणार आहे. आणि खरं मी तुम्हाला सांगू का, डीपी दादाच्या या निर्णयाचं मी खरोखर स्वागत करतो. डीपी दादाने थोडंसं वेगळंच खेळायला पाहिजे. काय ना की टीम बीच्या सदस्यांना कळू दे, टीम म्हणजे काय असतं, आपली लोक काय असतात. तुम्ही सतत आपल्याच लोकांना नॉमिनेट करत चाललात, थोडं तरी तुम्ही विचार करा. हे लोक अजिबात विचार करत नाही आणि एक संघ हे लोक राहत नाही. अंकिताचं सांगायचं झालं तर अंकिताने सगळ्या ग्रुपमध्ये जायचं, सगळ्यांशी बोलायचं, पण तिच्या टीममधला एखादा सदस्य दुसऱ्याबरोबर बोलायला गेला तर ते तिला आवडत नाही. म्हणून अशी लोकं आहेत ना, एक एक बाहेर पडणार. आज डीपी दादा पडला, उद्या अजून दुसरा कोणतरी या ग्रुपमधनं बाहेर पडेल आणि हे होणारच आहे. अजून सुद्धा वेळ गेलेली नाही आहे, एकत्र या, व्यवस्थित विचार करा आणि खेळा. खरं सांगतो, आज डीपी दादा गेलाय, उद्या दुसरा सदस्य जाईल. काय वाटतं तुम्हाला, डीपी दादाने वेगळं खेळावं का, हे कमेंट्स करून नक्की सांगा. डीपी दादाने खरंच वेगळं खेळावा, आपला इंडिव्हिज्युअल गेम दाखवावा, पण त्याने टीम एकडे अजिबात जाऊ नये. पण डीपी दादा ज्या पद्धतीने बाहेर पडलाय ना, तर थोडासा टीम बीच्या सदस्यांना धक्का नक्कीच बसलेला आहे. काय सांगायचं तुम्हाला डीपी दादाच्या या वेगळ्या निर्णयाबद्दल, हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.